संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज सकाळी 6 वाजता सुरू झाली। विविध वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी अपंग नागरिकांनी व्हीलचेअरसह सहभाग नोंदवला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे व डॉ बाबासाहेब आंबेडकर विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन पुणे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं। या संविधान सन्मान दौडचं उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कुलगुरू कारभारी काळे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, अधिष्ठिता डॉक्टर विजय खरे, मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते। पाहूयात हा खास रिपोर्ट। समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पित करीत आहोत। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा धन्यवाद। एपाय अधिकारी सर्वांनी राष्ट्रगीत होणार आहे।